या वर्षीचा उसाचा हंगाम सुरू झाला आणि शेतकऱ्याच्या उसाला FRP पेक्षा कमी भाव मिळत होता आणि असं असताना सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बुलंद आवाज स्वाभिमानीची तोफ म्हणून समजले जाणारे राजू शेट्टी गप्प का असा सवाल अनेक जण विचारत होते, त्यांच्याबद्दल आक्षेप घेतले जात होते की आता नवीन फडणवीस सरकारमध्ये राजू शेट्टी आहेत, निवडणुकीपूर्वी त्यांची युती होती, आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पण ते जाणार आहेत, म्हणून ते गप्प आहेत का, मंत्रिपदासाठी ते सगळे तडजोडी करतायत का? अशातच मग एकदम राजू शेट्टी यांचा जो उद्रेक आहे तो बघितला, पुण्यामध्ये हिंसक आंदोलन झालं, या सगळ्याविषयी बोलण्याकरता खुद्द राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांनाच विचारलेत, स्वागत आहे. मी जसं म्हणालो की लोक आक्षेप घेत होते की तुम्ही एकेकाळी गेली 7 वर्ष बघितलं आणि आंदोलन बारामती असेल, इंदापूर असेल, कराड असेल आणि भाव जे होते ऊसाचे ते 2500-3000 आणि आत्ता जर परिस्थिती बघितली तर खूपच कमी भाव आहे आणि असं असून सुद्धा तुम्ही गप्प होता असं म्हटलं जात होतं, तर हे खरं आहे का? म्हणजे तुम्हाला हा जो आक्षेप होता की तुम्ही शांत होता मुळात, हा तुम्हाला आक्षेप मान्य आहे का? नाही, याचं कारण हा मुळात प्रश्न सगळा समजून घेणं गरजेचं आहे. यापूर्वी आम्ही आंदोलनं उग्र होत होती याचं कारण काय होतं? उदाहरणार्थ बारामतीला का जावं लागलं, तर त्या वर्षी FRP ही जवळपास 2100 ते 2200 बसत होते आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवारांनी एक फतवा काढला 1400च्या वर कुणीही द्यायचं नाही, म्हणजे कायद्याचीच मोडतोड होती. सरकार आहे, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे काका कृषीमंत्री होते, ह्यांना कोण विचारणार? आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करू शकत नाही आणि म्हणून काका तुमच्या पुतण्यापासून आम्हाला वाचवा म्हणून आम्हाला बारामतीला जावं लागलं. आम्ही इंदापूरला गेलो, याचं कारण सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं ते गाव होतं. स्वतः सहकार मंत्रीच शेतकऱ्याला पैसे द्यायला तयार नव्हते. आम्ही विचार केला की सहकार मंत्र्याच्या ताब्यामध्ये 2 सहकारी साखर कारखाने आहेत, एक खाजगी कारखाना त्यांचा आहे, त्या कारखान्याला दर मिळवू म्हणजे मग इतरांच्याकडून मागता येईल, या हेतून आम्ही इंदापूरला गेलो. पण ही आंदोलनं सगळी करत असताना वारंवार आम्ही सरकारला सांगत होतो की वर्षाला आम्हाला ट्रेड युनियनसारखं आंदोलन करण्याची वेळ काय येते? मग आंदोलन करायचं, कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, मग सरकार जागा होणार, मग आम्हाला चर्चेला बोलवणार, मग चर्चेतून काहीतरी मध्यम मार्ग निघणार, हे वर्षाला का? कायमस्वरूपी काहीतरी एक व्यवस्था निर्माण करा. जसं टेलिफोनचे दर ठरवणारी ट्राय आहे किंवा विजेचे दर ठरवणारी MERC आहे, त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर ठरवणारी काहीतरी व्यवस्था करा. इतर राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी तशी केली मला वाटतं आणि त्याचे तुम्ही पण सदस्य. पृथ्वीराज चव्हाणांनी तशी केली, रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस दर नियंत्रण मंडळाची स्थापना झाली, त्या मंडळामध्ये मी स्वतः आहे. आणि मग गेल्या काही वर्षाच्या दीर्घकाळच्या लढ्यामुळं एका गोष्टीमध्ये आम्हाला यश मिळालं की केंद्र सरकारला आणि विशेषतः कृषी मूल्य आयोगाला शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि उत्पादन खर्च वास्तवतेचं भान ठेवून काढावं लागलं आणि त्यामुळे FRP वाढली. FRP याचा अर्थ कमीत कमी कमीत कमी ही लक्ष्मण रेषा आहे, कमीत कमी देण्याची. आता ऊस दर नियंत्रण मंडळाचं काम काय आहे? FRP ची मोडतोड करायचा अधिकार कोणालाच नाही, पण ऊस दर नियंत्रण मंडळासमोर जाऊन शेतकऱ्यांनी या कारखान्याला साखरेपासून किती पैसे मिळाले, उपपदार्थापासून किती पैसे मिळाले, त्यांचा खर्च पदार्थ आमचा हिस्सा एवढा आहे, कारण सूत्र आहे, रेव्हेन्यू शेअरिंग आहे, आणि तो ठरवून द्यायचा अधिकार ऊस दर नियंत्रण मंडळाला मिळाला. म्हणजे FRP ही कायद्याने मिळणार आणि FRP पेक्षा किती जास्त द्यायचं हे ऊस दर नियंत्रण मंडळ ठरवणार आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं, म्हणजे ते कारखान्यांचंही म्हणणं ऐकून घेणार, शेतकऱ्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आणि योग्य पद्धतीनं साखर उद्योगाला, म्हणजे कारखानाही टिकला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीनं निर्णय घेणार. कारण त्या ऊस दर नियंत्रण मंडळामध्ये कारखान्याचे प्रतिनिधी आहेत, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, सरकारी अधिकारी आहेत आणि त्यामुळं अशी व्यवस्था तयार झाल्यानंतर आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. मला तेच विचारायचं की अशी जर सिस्टीम तयार झाली, व्यवस्था झाली, तर मग का नाही घडलं तुम्हाला जे वाटत होतं तसं? आणि तुम्ही 3 महिने नवीन सरकार आहे म्हणून तुम्ही दिले होतेत का? कारण असा आक्षेप आता घेतला जातोय की तुमचं टायमिंग, म्हणजे कालचं जे टायमिंग आहे, तुम्ही भेट मागितली साखर आयुक्तांची, ठीक आंदोलन वगैरे ठीक होतं, पण ज्या पद्धतीनं काल आक्रमक झाले सगळे कार्यकर्ते, नुसती तोडफोड नाही, जाळपोळ झाली, पुण्यात झाली, सांगलीला झाली, तेव्हा असा आरोप होतोय की हे पूर्वनियोजित होतं, हे उत्स्फूर्त किंवा स्पॉन्टेनियस नव्हतं.
असं काय नाही, पूर्वनियोजित वगैरे काही नव्हतं. एकतर मुळामध्ये काल साखरयुक्तांना मी वैयक्तिक भेटणार होतो, पण मी तिथं आलो म्हटल्यानंतर पुण्यात दुसरं एक आमचं मार्केट यार्डामध्ये आंदोलन होतं, त्या आंदोलनाला आलेले शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी आले. आणि त्या त्या शेतकऱ्यांचं त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या तालुक्यातले कारखान्याचे प्रश्न होते आणि त्यांना अनुभव असा आलेला होता की या साखरयुक्तांच्याकडे एखाद्या कारखान्याच्या विरोधात तक्रार केली की त्या कारखान्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्या कारखान्याकडून पैसा उकळला जातो, पण शेतकऱ्याला न्याय मिळत. हे जे नवीन साखरयुक्त आहेत, हो निश्चित त्यांच्याकडे हो अशा गंभीर तक्रारी आहेत. उलट मी तर असं ऐकलं की मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सल्ला दिला पैसे घेताना किमान मोजून तरी घेऊ नका, किती निर्लज्जपणा झाला. पण ही बाब तुम्ही सहकार मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानात घातली होती का? आता घालणार नाही मी, खरं तर कळायला पाहिजे त्यांना. हे मला कळते म्हटल्यानंतर त्यांना कळत नाही काय? सरकार आहे शेवटी, झोपेचं सोंग घेणं वेगळं आणि झोपणं वेगळं. झोपणाऱ्याला जागा करू आम्ही, पण झोपेचं सोंग घेणं. काल मग तुमची याच विषयावर काही बाचाबाची किंवा काय नाही? काही झालेलं नाही. आंदोलन सुटलं का तुमच्या हातात? आंदोलन म्हणजे शेतकरी भेटायला गेले, ते म्हणाले की एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटणं शक्य नाही. मी त्यांना सल्ला दिला की खाली येऊन शेतकऱ्यांच्यावर बोला, तिथं जागा नसेल तर तुमचं काय काय कारवाई केली एफ आर पी वसूल करण्यासाठी ते सांगा. त्यांनी नकार दिला. बरं, शेतकऱ्यांच्यापासून भीती का बाळगता? या शेतकऱ्यांच्या कराच्या पैशातून तुमचा पगार मागवला जातो. हे साखर आयुक्ताच्या हातात आहे का सहकार मंत्र्यांच्या हातात आहे? साखर आयुक्ताची जबाबदारी ना. सहकार मंत्री म्हणतात मी साखर आयुक्ताला आदेश दिले, आणि साखर आयुक्त जर ते अंमलबजावणी करणार नसतील, त्याला जो अधिकार दिलेला आहे घटनेनं कायद्यानं, त्याची जर अंमलबजावणी होणार नसेल तर मग साखर आयुक्ताला जबाबदार नको का करायला? बरोबर. आणि सहकार आयुक्त सहकार मंत्री जे म्हणतायत की आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, मी साखर जप्तीची पण कारवाई करतो, कायद्याच्या चौकटीत फक्त हेच बसतं, हे तुम्हाला मान्य नाही का? हेच बसतं, त्यासाठी 2 महिने लागतात का? कायद्याचा भंग होऊन 2 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. 2 महिने काय करत होते सहकार मंत्री, कुणाचा सल्ला घेत होते, का निर्णय घेतला गेला नाही, हा आमचा आक्षेप. नाही, पडद्याआड बरेच आरोप होत आहेत. मी पर्यंत जसं म्हटलं की तुमच्याबद्दल आक्षेप घेतल्याचा त्याला आपण बोलूयात. काल धनंजय मुंडे असं म्हटले की काय नाही, मंत्री पदासाठी हा थळथळाट सुरू आहे, आता विस्तार होणार आहे तो लांबतोय, म्हणून राजू शेट्टी आंदोलन करतायत, हा पहिला आक्षेप तुमच्याकडे घेतला गेला. धनंजय मुंडेसारखं मला माझी काही गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी कुठल्या पदाची आवश्यकता नाही, ना माझ्या सहकाऱ्यांना. त्यांनी एक बँक बुडवली, त्यांना वॉरंट निघालंय, ती त्यांनी बघावं. आम्हाला मंत्रिपदाचं काही मोह पडलेला नाही आहे. हा जो पण एक आता उपाय स्वतः पवार किंवा पाटील म्हणतायत की हा जो अपुरा दुरावा आहे, हे जे 400-500 रुपये टनामागे कमी पडतायत, तर ते तुम्ही शेतकऱ्याच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये घाला, कारखान्याला देऊ नका. शेतकऱ्यांना वीटीस धरून साखर कारखानदार सरकारला ब्लॅकमेल करायला लागलेला आहे. एका बाजूला शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाहीत, शेतकऱ्याला सरकारच्या अंगावर सोडायचं, आणि मग आमचा हा अपुरा दुरावा पूर्ण करायला 700 रुपये लागतात असं सांगतात. काय हिशोब आहे त्यांचा सांगावा 700 रुपयाचा? मी समजू शकतो दुष्काळी भागात एखादा कारखाना असेल, एखाद्या कारखान्याला लांबून ऊस आणावं लागत असेल, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो, रिकवरी कमी असल्यामुळं साखरेचं उत्पादन कमी होतं, उपदार्थाची निर्मिती नसल्यामुळं सगळा उत्पन्नाचा बोजा सगळा साखरेच्या उत्पन्नावर पडतो. म्हणून काही कारखान्यांना दुरावा असेल तोही 700 रुपये नाही आहे, त्याचा हिशोब आपल्याला. हा उपाय तुम्हाला पटत नाही का की आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार साखर उद्योगाला मदत करायची आवश्यकता आहे? मी नकारणार नाही, पण याचा अर्थ सरकारच्या सवलती घेऊन सरकारच्या तिजोरीतले पैसे घेऊन ज्यांनी अनेक उपदार्थ निर्माण केले, वीज निर्मिती केली, वीज सरकारला विकतात, दारू निर्माण करतात, अल्कोहोल निर्माण करतात, इथेनॉलला दर वाढवून दिला सरकारनं, ते सुद्धा सरकारनं पैसे द्यावेत अशी अपेक्षा करतात, त्यांचा हिशोब कुठे गेला? मग तुमचं असं म्हणणं की आता हे मजा बघतायत? मजा बघताय काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की यांच्या चौकशी करा, यांना आतापर्यंत दिलेल्या मत्तीचं काय झाल्याची चौकशी करा. त्यांनी साखर विकताना किती घोटाळे केले, कारण पोत्याला 25 रुपयांचा पैसा बाजूला काढून ठेवावा लागतो व्यापाऱ्यांना. काही कारखाने साखरेच्या व्यापाऱ्याकडून महिन्याला 3% व्याजानं पैसे काढतात, हा व्याजाचा बुरदंड कुणावर बसणार?
शेतकऱ्यावर उत्पादन करत वाढणार या सगळ्या चौकशीला पाहिजे मला सांगा एफआरपी कायद्यानुसार तुम्ही ज्या मागण्या करताय संचालक मंडळ बरखास्त करा यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा असं जाणकार लोक म्हणतात की असं नाही करतायत या कायद्यानुसार जे सिव्हिल मॅटर आहे ज्यावरती फौजदारी होऊ नाही शकत किंवा जप्ती करायला गेली साखर तर साखर ती बँकेच्या ताब्यात असती जिल्हा बँकेच्या ते मध्ये पडणार कलेक्टर किंवा ती पीडीसी बँक जावा साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये असल्यामुळं जीवनावश्यक वस्तू नियमन कायद्यानुसार जी जो अध्यादेश निघालेला आहे ऊस दर नियंत्रण कायदा ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे चुकवण्याचा अधिकार आहे हो त्यातूनही पैसे जर शेतकऱ्याला मिळाले नाहीत तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना आहेत मला सांगा अधिवेशनामध्ये अजित पवार असं म्हटलं की 3500 रुपये भाव द्या किंवा काल हर्षवर्धन पाटील असं म्हटलं की आमचा कारखाना 1800 रुपये हा सुद्धा त्यांचा दुटप्पीपणा आहे आणि त्याला सरकार फसतोय अशी वस्तुस्थिती नाही मागणी करायची कारखान्याला 3500 आणि द्यायचं 1500 यांच्यात चौकशी पहिला करा म्हणतोय सरकार का त्यांच्यावर कारवाई करायला घाबरतं हे तुम्हाला कळत नाही पण मला सांगा की कारखाने तावड्यांचा पण कारखाना आहे गोपीनाथ मुंडेंचे अनेक कारखाने आहेत आता पंकजा मुंडेकडं त्याची धुरा आहे गडकरींचे कारखाने आहेत तुम्हाला वाटतं यांच्या कारखान्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे का ते भाव चांगले देत आहेत काय सगळे इथं संघर्ष आहे तो कारखानदार विरुद्ध शेतकरी ही एक व्यवस्था आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून पैसा कमवायचा आणि तो राजकारणासाठी वापरायचा अशा प्रकारची एक व्यवस्था आहे हा संघर्ष आहे तो या व्यवस्थेच्या विरोधात सगळेच आता सगळेच आहेत त्याच्यामध्ये मी म्हणतो लढा सगळ्यांच्या विरोधात असं काही नाही मी कारण अशी एक आहे की काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यात कारखान्यात कशाला त्याला मदत करा असा पण एक सूर येतोय असं नाही यांचेही पक्ष विनोद तावडेंचे कारखाने आहेत पंकजा मुंडेंचे कारखाने आहेत गडकरी साहेबांचे कारखाने आहेत त्यांनी पण भाव दिला पाहिजे आणि ते दिलाच पाहिजे नाही दिले असते तर त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे उलट माझं सरकारला विचारणं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मुंडे साहेबांनी जाहीर केलेलं होतं की देशामध्ये आपलं सरकार येईलच पण राज्यामध्ये ज्यावेळी आपलं सरकार येईल त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये विक्री केलेल्या साखर कारखान्यांची चौकशी करू बरोबर त्याच्यावर कडक कारवाई करू तुम्ही अण्णा हजारे वगैरे बरोबर उपस्थित केला होता अण्णा हजारे मी मेधाताई पाटकर आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता आम्ही मोर्चा काढलेला होता त्यावेळी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं ते पाळलं नाही त्यावेळी मुंडे साहेब म्हणाले की पृथ्वीराज चव्हाणांनी जरी आश्वासन पाळलेलं नसलं तर आम्ही पाळू आज मुंडे साहेबांचं नाव घेऊन जे काही सत्तेवर बसले त्यांची जबाबदारी येते बरोबर आहे तुमची अपेक्षा आहेत का फडणवीस सरकारकडून काल फडणवीस जे असं म्हटले की कारखान्यांची लायबिलिटी आम्ही घेणार नाही पण शेतकऱ्यांना मदत करू म्हणजे एकीकडे ते असं म्हणतायत की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची इच्छा आहे पण कारखान्यांची लायबिलिटी आम्ही घेणार नाही मार्ग कसा काढायचा त्यांचा मुद्दा म्हणणं की साखरेचे भाव पडलेले आहेत मुख्यमंत्र्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे मी त्यांना दोष देणार नाही उपाय पण सुचवत आहे का नुसतंच तुम्ही प्रश्न उपाय सुद्धा सुचवायला तयार आहे काय उपाय सरकारनं मला विचारलं पाहिजे ना उपाय सुचवायला सुद्धा मी तयार आहे एक पहिला मुद्दा मी कुणाचे सल्ले घेत आहे तुम्ही जे मगाशी म्हणाला ज्यांनी कारखाने मोडून खाल्ले त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांची हे सल्ले घेत आहे मी गंभीर आरोप करताय राजू शेट्टी तुमची माहिती म्हणजे एक वस्तुस्थिती आहे की हे सरकार जे सहकार मंत्री किंवा हे तुमच्यासारखे जे आता बरोबर आहेत त्यांच्या सल्ला न घेता विरोधात सहकार मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी पवार साहेबांच्याकडनं मार्गदर्शन करायला घ्यायला जाणार आहे म्हणून आता ते गेलेही होते हे मला माहिती आहे आता मला एक सांगा की चंद्रकांत दादांनी ऊस दर नियंत्रण मंडळावर ज्या माणसाची नेमणूक केली ते शहाजी काकडे त्यांच्या ताब्यात असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये 42 कोटीचा भ्रष्टाचार झाला मुळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ऐपत न बघता त्याच सेवा सोसायटीला एवढे पैसे कर्ज म्हणून दिलेच कसं हा मुद्दा दुसरं हे काकडे ज्या साखर कारखान्यामध्ये संचालक आहेत त्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अकाउंटमध्ये 58 कोटी सापडतच नाहीत हिशोबातच लागत नाही अशी कारखानदारी चालवणारे जर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ऊसाचा दर देणाऱ्या समितीमध्ये जाणार असतील आणि त्याची निवड आमचे चंद्रकांत दादा करत असतील तर हे निकष कोण त्याचा सल्ला कुणी दिला राजू शेट्टी तुम्ही फार गंभीर बोलताय मंत्रिमंडळ विस्तार कदाचित या महिन्यात होईल पुढच्या महिन्यात होईल सदाभाऊ खोत यांच्या निमित्ताने मंत्रिपद पण मिळेल पण हे सगळे जे आता तुम्ही मुद्दे मांडताय आंदोलन करताय त्यामुळं वेगळा एक मेसेज जाऊ शकतो तुम्ही ही किंमत चुकवायला तयार आहात का शेतकऱ्यांच्यासाठी काही चुकवायला तयार आहे मंत्रिपद कशासाठी घ्यायचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही यांच्यावर का आघाडी केली आम्हाला खुर्चीवरची माणसं बदलायची नव्हती तर माणसाची प्रवृत्ती बदलायची होती आम्हाला व्यवस्था परिवर्तन पाहिजे होतं सोम्या गेला आणि गोम्या आला लूट तशीच राहिली तर सत्ता परिवर्तन काय कामाचं
आता प्रश्न हाच आहे की आंदोलन झालं, त्यानंतर ते हिंसकही झालं, तुम्ही आव्हाने केलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणतात की आंदोलन करा, तात्विक भूमिका तुमची मान्य आहे, परंतु हिंसक आंदोलन होऊ देऊ नका, सांगलीमध्ये कर्फ्यू पण लागला होता, आता पुढं आंदोलन सुरू राहणार आहे, ते कशा स्वरूप असणार आहे, कारण हा काय मार्ग लगेच निघणार नाही आहे, कारण मुद्दा जो गुंतागुंतीचा आहे, साखरेचे भाव पडलेले आहेत, सरकारची तिजोरीमध्ये खडखडाट आहे, इतकी मदत द्यायची म्हटली तर लगेच शक्य नाही आहे, काय तुम्ही सांगणार आहात, तुमचं आंदोलन स्वरूप काय राहणार आहे, आणि आता काय करावं सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी, कसा मार्ग काढायचा? नाही, याच्यामध्ये आम्ही काय सनदशीर मार्गाने आंदोलन करू, मी शेतकऱ्यांनी त्याचं आवाहनही केलं, 26 तारखेला आम्ही लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांना घेरावा घालून सरकारनं काय कारवाई केली हे विचारू, 2 तारखेला आम्ही 2 फेब्रुवारीला मोठ्या संख्येनं पुण्यामध्ये जमू, आणि तोपर्यंत प्रश्न मार्गाला लागेल असं वाटतं. मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली काय? आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की येत्या 2-3 दिवसांमध्ये मी काही ना काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, थोडासा संयम बाळगा, शेतकऱ्यांचा राग अनाठाही नाही, परंतु शेतकऱ्यांना थोडंसं समजावून सांगा असं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिल्लीतून काय होऊ शकतं, तुम्ही खासदार आहात, कारण असा एक आक्षेप घेतला होता की मोदी सरकारांची किंवा शेतीविषयी धोरणच स्पष्ट नाही अशी पण टीका. मला एवढंच सांगायचं आहे की सगळेच पैसे तिजोरीतनं काढायची गरज नाही आहे. उदाहरणार्थ आज ज्या साखर कारखान्याकडे डिस्टिलरी किंवा मद्यनिर्मिती नाही, त्या कारखान्यांना मोल्याशेस विकावं लागतं. मळीवर निर्बंध असल्यामुळं, मोल्याशेसवर निर्बंध असल्यामुळं आज त्याची किंमत 3000 रुपयाच्या आसपास आहे. नाही, सगळं तुम्ही गणित मांडले का? मोदींकडे मांडले का? नरेंद्र मोदी सगळ्यांना सांगितलं नाहीये. जर आज माझ्याकडं 2 कंपन्यांची मी माहिती घेतली, पीटर लिमर ही जर्मनीची कंपनी आहे आणि EDF मॅन कमोडिटी ही नेदरलँडची कंपनी आहे. या 2 कंपन्यांनी 1,00,000 टन मोलॅसिस $95 या दरात घ्यायची तयारी दाखवली, म्हणजे जवळपास 6000 रुपये. ज्या मळीला 3000 रुपये इथं कारखान्याला भाव मिळतो, त्याला जर 6000 रुपये मिळणार असेल तर तणाला 100 रुपये त्यातूनच निर्माण होतील शेतकऱ्याला द्यायला, हे निर्णय का होत नाहीत? उत्पादन शुल्क मंत्रालयातून ठराविक कोटा पद्धतीनंच हे परवाने का जातात? मग ते परवाने देताना काय व्यवहार होतात हेही एकदा स्पष्ट होऊ दे. मागच्या सरकारमध्ये हे व्यवहार होत होते, फरक काय? आता ह्या हे सरकारचं फरक असं मला वाटतं. महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे काही उपाय आहेत? असे उपाय आहेत सरकारच्या तिजोरीवर बोजा न टाकता सुद्धा कारखान्यांना मदत होईल, शेतकऱ्यांना मदत होईल अशी धोरणं राबवता येतात. फक्त त्यात काही लोकांचा व्यक्तिगत तोटा होईल तेवढी तयारी ठेवावं लागेल. आपण बघितलं की राजू शेट्टी यांनी गंभीर आक्षेप घेतलेले आहेत, फडणवीस सरकार जरी नवीन असलं तरी ते जर मागच्या सरकारप्रमाणेच वागणार असेल आणि अशाच लोकांचे सल्ले घेणार असेल तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय? आणि आपला जो लढा आहे तो सगळ्यांच्या विरोधामध्ये आहे, तो ज्या कुठल्या राजकारणाचे कारखाने असतील, कुठल्याही पक्षाचा असेल, त्यांनी भाव दिले पाहिजेत आणि मुळामध्ये उपाय आहेत, फक्त समस्या नाही आहेत परंतु इच्छाशक्तीची गरज आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये सबुरीने जरी ते आंदोलन करणार असले तरी वेळप्रसंगी सत्तेवरती लाथ मारू, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जरी स्थान मिळणार असेल तरी ज्या आपल्या अटी आहेत त्या अटींवरती जर मान्यता झाली तरच राहू, असाही त्यांनी इशारा दिलेला आहे. बघूया की आपण काय मार्ग निघतोय आणि मुख्यमंत्री असतील किंवा नवीन सरकार असेल ते यातून कसा मार्ग करत आहेत. इथंच थांबूयात आज. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN-Lokmat.